स्वतंत्र विदर्भ के लिए संघर्ष और तीव्र करने 1 मई को विदर्भ का झंडा फहराया जाएगा। 1 मई को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा परिसर में विदर्भ का झंडा फहराया जाएगा। सुबह बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण होगा, जिसके बाद विदर्भ ध्वज का अनावरण किया जाएगा। विदर्भवादी काला फीता लगाकर पृथक विदर्भ राज्य की घोषणा कर भाजपा के घोषणा पत्र की होली जलाएंगे। यह आंदोलन जगह जगह किया जा रहा है, जिसमें विभिन्न संगठनों का समर्थन है। इसी के तहत पृथक विदर्भ आंदोलन को समर्थन देने की बात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से पत्र परिषद में कही गई। सध्या आता आपल्या राज्यामध्ये वेगळे विदर्भ झालं पाहिजे अशी मोहीम सुरू आहे, आणि त्यासाठी ॲडव्होकेट श्रीहरी यांनी पुढाकार घेत आहे आणि त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतलेल्या आहेत। दिल्लीला सुद्धा सभा झाली होती, त्या ठिकाणी म्हटलं होतं की ह्या विदर्भ आंदोलनाला जोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची साथ मिळत नाही तोपर्यंत तो सक्सेसफुल होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि कालच आम्ही परवा पेपरला वाचलं की नागपूरला उद्या सकाळी मीटिंग होत आहे, तेव्हा आम्ही आज ठरवलं चंद्रपूरला की आपण आज एक पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे वेगळ्या विदर्भाला पाठिंबा कसा दर्शवता येईल यासाठी ही आज 4 वाजता मीटिंग पत्रकार परिषद घेतली